नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईसच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण माहिती बघणार आहोत वर्टिस्टार या टॅबलेटविषयी. जेव्हा चक्कर येते तेव्हा ही टॅबलेट यूज केली जाते. तर सुरुवातीला बघूयात की चक्कर काय येते. चक्कर येण्याचे खूप सारे रिझन्स आहेत. जेव्हा शुगर कमी होते, साखर शरीरातल्या साखरेचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा चक्कर येऊ शकते, किंवा जेव्हा बी पी लो होतो तेव्हा पण चक्कर येऊ शकते, किंवा जर मेंदूला रक्तपुरवठा जर कमी होत असेल तर तेव्हा पण चक्कर येते. पण आज जे आपण टॅबलेट बघणार आहोत, वर्टिन किंवा वर्टिस्टार, कोणतीही घ्या, तर जेव्हा बी पी, शुगर किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो या कारणामुळे जर चक्कर आली तर त्यासाठी ही टॅबलेट यूज केली जात नाही. मग ही टॅबलेट केव्हा यूज करायची, आता याचा डिटेल जर सांगितला तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळं एकदम शॉर्टमध्ये सांगते की कानाच्या आतमध्ये एक फ्लुइड असतं आणि त्या फ्लुइडचा जर कानातल्या आतल्या सरफेसवरती जर प्रेशर खूप जास्त वाढला तर त्या प्रेशरमुळं तिथल्या पोर्शनमध्ये खूप जास्त इम्बॅलन्स होतो. तुम्हाला ऐकण्यामध्ये पण इम्बॅलन्स होतो किंवा मग कानामध्ये आत असं कंटिन्यू काहीतरी वाजल्यासारखं होतं आणि त्या इम्बॅलन्समुळं चक्कर ही येऊ शकते. तर अशी चक्कर ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस वर्टिन ही टॅबलेट घ्यायची किंवा वर्टिस्टार तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ही टॅबलेट घ्यायची. ह्या टॅबलेटमध्ये बीटा हिस्टीन हे कंटेंट आहे. तर हे बीटा हिस्टीन जे कानावरती ज्या कानाच्या इनर सर्फेसवरती जो आलेला लोड आहे तो लोड कमी करतं आणि त्याचं फंक्शन हे नॉर्मल करतं आणि त्यामुळे तुम्हाला जे गरगर होतं किंवा चक्कर येते ते पूर्णपणे बंद होतं. पण यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी लागेल, कारण जर वयस्कर लोक असतील तर त्यांना चक्कर काय येते हे रिझन आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण मोस्टली काय होतं, ज्यावेळेस वय वाढत जातं तेव्हा बी पी शुगरचे प्रॉब्लेम हे येऊ शकतात. तर अशा लोकांना ही टॅबलेट घरी न घेता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननी किंवा काय होतं हा सल्ला घेऊनच मग ही टॅबलेट घ्यावी लागेल. वर्टिस्टार ही माउथ डिझॉल्विंग टॅबलेट आहे, म्हणजे चघळली की ती लगेच तोंडामध्ये विरघळते. त्यामुळे तुम्ही ही टॅबलेट चघळून खा किंवा मग एक चमचाभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एकदम थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टॅबलेट डिझॉल्व करायची आणि लगेच घेऊन टाकायची. तुमची चक्कर आलेली लगेचच बंद होईल. ह्या टॅबलेटचे विशेष असे काही साईड इफेक्ट नाहीत किंवा साईड इफेक्ट प्रत्येक पेशंटमध्ये दिसतील असंही काही नाही. ह्या टॅबलेटमुळे नॉसिया किंवा वॉमिटिंग, मळमळ किंवा उलटीही होऊ शकते. मोस्टली टॅबलेट जेवण करून घ्यायची, सकाळ आणि संध्याकाळी दोन टाईम ही टॅबलेट तुम्ही घ्या आणि ह्या टॅबलेटचा सवय वगैरे लावून नाही घ्यायची. सवय मोस्टली लागतच नाही, परंतु 2 ते 3 दिवसासाठीचा हा कोर्स हा कंटिन्यू करायचा. सकाळी संध्याकाळी जेवण करून ही टॅबलेट घ्यायची. तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर याच्याबरोबर एखादी अँटॅसिड घ्या, म्हणजे मग मळमळ जळजळीचा प्रॉब्लेम हा होणार नाही. जेव्हा पण तुम्हाला तुमच्या शरीराचा असा बॅलन्स गेल्यासारखा वाटेल, चक्कर आल्यासारखी वाटेल, तर तुम्ही हे टॅबलेट नक्की घेऊन बघा. याचे विशेष असे काहीच साईड इफेक्ट नाहीत. किंवा जर तुम्ही कधी प्रवासाला निघाले आणि प्रवासात काही लोकांना मळमळ उलटी होते पण काहींना जर चक्कर वगैरे आल्यासारखी वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही हे टॅबलेट नक्की घेऊ शकता. याने तुम्हाला नक्कीच फरक भेटेल. याचे जास्त सिरियस साईड इफेक्ट वगैरे काहीच नाहीत. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.